सुशील शाह, केमिस्ट असोसिएशन ऑफ द पुणे डिस्ट्रिक्टचा मी अध्यक्ष आहे. ऑनलाईन जी ऑनलाईन औषधं मिळतात त्या त्याच्या विरोधात आम्ही 28 सप्टेंबरला अखिल भारतीय बंद पाळला होता. माननीय जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय औषध संघ, औषध दुकानं सर्व बंद होती. त्या संदर्भात दिल्ली हायकोर्ट, केरळ हायकोर्ट आणि चेन्नई हायकोर्टनी स्थगिती दिली. त्यानंतर ती अजूनही ऑनलाईन औषधं करणारी लोकं तशीच ऑनलाईन औषधं पाठवत आहेत, तर त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात आम्ही उद्या हल्लाबोल आंदोलन करणार आहोत. आणि सरकार कलेक्टर कचेरी आणि FDA आयुक्तांना आम्ही ते निवेदन त्यांना देणार आहे की जे ऑनलाईन औषधं सप्लाय करतात त्यांच्यावर कारवाई करावी, त्वरित कारवाई करावी. आंदोलनाचं स्वरूप कसं असणार? आम्ही इथं आमच्या केमिस्ट असोसिएशनच्या ऑफिसला सर्व पुणे शहर आणि PCMC सर्व केमिस्ट इथं जमणार आहोत. साधारणतः 2000 केमिस्ट इथं जमणार आहोत आणि इथनं आम्ही रॅली काढून कलेक्टर कचेरीत जाणार आहोत. कलेक्टर कचेरीवरनं FDA ऑफिसकडे जाणार आहे आणि तिथं त्या दोन्ही सरकारी दरबारी आम्ही निवेदन देणार आहोत की जे ऑनलाईन औषधं जे सप्लाय करतात त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी. मी प्रसन्न पाटील. उद्या केमिस्ट असोसिएशनचा हल्लाबोल आंदोलन पूर्ण भारतभर होणार आहे. ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे आणि ऑनलाईन फार्मसीमध्ये जी ड्रग्ज सप्लाय केली जातात, ज्यांना मेडिकल काउंटरवरती बंदी आहे, उदाहरणार्थ झोपेच्या गोळ्या असतील, नशेची औषधं असतील, कप सिरप असतील ज्याच्यामध्ये कोडीन कंटेन आहे, MTP पिल्स असतील ज्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिल्या जात नाहीत, या सर्व गोष्टींना विरोध केलेला गेलेला आहे आणि ऑनलाईन फार्मसीमध्ये हा सर्रासपणे हा सगळीकडे सप्लाय होतो आहे. आणि याच्यामध्ये जे आपलं तरुण वर्ग आहे, पूर्ण जो भारतामधला तरुण समाज आहे, ह्याला धोका निर्माण झालेला आहे. याच्यासाठीच भारतभर हे आंदोलन छेडलं गेलेलं आहे. याच्यामध्ये मुकमोर्चा काढला जाणार आहे, एक रॅली निघेल आणि जिल्हा परिषदेवर जाऊन कलेक्टरांना एक निवेदन दिलं जाईल आणि फूड अँड ड्रगमध्ये जाऊन जॉईंट कमिशनरना सुद्धा एक निवेदन दिलं जाईल. सर्व केमिस्ट ह्याच्यामध्ये सहभागी होतील.